नमस्कार मंडळी, नवीन दिवस नवीन भटकंती आणि आज आपण भेट देणार आहोत नॉर्थ शोअर कोस्टल लाईनवरच्या एका सुंदर शहराला. तिन्ही बाजूने समुद्र आणि एकाच बाजूला जमीन अशा मोक्याच्या ठिकाणी वसलेलं आहे. अवघी 7 ते 8 हजार लोकसंख्या असलेलं शहर पण बरंच प्रसिद्ध आहे. येथील आर्ट, सीनरी, बीचेस, फिशिंग, हिस्ट्री बरंच प्रसिद्ध आहे आणि इथल्याच एका स्टेट पार्कला आज आपण भेट देणार आहोत. आज आपण आलो आहोत हेलिबूट पॉइंट रिझर्वेशन इथे. हे समुद्र किनारपट्टीवरचं एक छोटंसं जंगल म्हणता येईल. तर चला आज आपण इकडे फेरफटका मारूया आणि बघूया इथे काय काय आहे ते. चौकशी केल्यानंतर आम्हाला असं कळलं की इथे एक छोटीशी क्वारी आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला इथे काही भागांमध्ये खोदकाम झालं होतं, त्यामुळे तिथे आता नॅचरलीच एक छोटंसं तळं तयार झालं आहे. इथे जाताना आम्हाला आजूबाजूला बरेचसे ग्रॅनाईटचे दगड दिसते आहेत, तिकडे पण आहेत. आपण पोहोचलो आहोत क्वारीजवळ. ते चारही साईडने खोदकाम झालं आहे तर आपल्याला दिसतं आहे की चारही साईडला असे मोठे मोठे दगड आहेत आणि आत हे नैसर्गिकरित्या एक तळं तयार झालं आहेत खोदकामामुळे. ते समोर ते जे मागे जे उंच दिसतं आहे ते लाईट हाऊस आहे. आणि मागच्या वेळेस आपण एका पर्वतावर गेलो होतो तर तिथे आपण बघितलं होतं सगळीकडे आपल्याला मेटामॉर्फिक रॉक्स दिसत होते. तर इथे जे आपल्याला खडक दिसतं आहेत हे ग्रॅनाईटचे आहेत. ग्रॅनाईट हा मेटामॉर्फिक खडक नाही आहे, तो लाव्हा थंड झाला की त्यापासून बनतो. पण ग्रॅनाईटला खूप उष्णता आणि दाब मिळाली की त्याचं पण दुसऱ्या खडकांमध्ये रूपांतर होतं. त्याला नेस रॉक असं म्हणतात. तर आता आपण क्वारी बघितली आहे आणि आता जाऊया समुद्राकडे. आपण ओशन ओव्हरलुक पॉईंटकडे चाललो आहोत आणि इथून रस्त्यावरून समोर समुद्राचा खूप सुंदर व्ह्यू दिसतो आहे. तर मंडळी, हा आहे ओशन ओव्हरलुक पॉईंट. इथून समोर बघा, हा विस्तीर्ण अटलांटिक ओशन दिसतो आहे. सुंदर असा नजारा आणि समोर येऊन धडकणाऱ्या लाटा एकदम पांढऱ्या शुभ्र दुधासारख्या दिसत आहेत. माझी समुद्रकिनाऱ्याची जी कल्पना होती त्यामध्ये मला असं नेहमी वाटायचं की समुद्रकिनारे हे खूप विस्तीर्ण असतात आणि त्याच्या आजूबाजूला सगळीकडे नुसती वाळू असते. पण इथे बघा, सगळीकडे फक्त नुसते खडक दिसत आहेत. आणि हा इकडे सगळ्यात साईडला जो आहे तो ओशन ॲक्सेस पॉईंट आहे. तर आता आपण खाली उतरून तिकडे जाणार आहोत. आता आपण ओशन ॲक्सेस पॉईंटला आलो आहोत आणि आता मागे आपल्याला हा अथांग असा अटलांटिक महासागर दिसतो आहे. तर इथे आज पाण्याला खूप वेग आहे आणि पाण्यात जायची खूप भीती वाटते. काही होड्या आहेत ज्या मासेमारीसाठी उतरलेल्या आहेत आणि त्यांच्या मागे आपल्याला काही माउंटन्स दिसत आहेत. हे जे माउंटन्स आहेत हे दुसऱ्या राज्यातले आहे, मेन राज्य. हे राज्य पण खूप सुंदर आहे म्हणतात आणि आपण या राज्यात पुढच्या महिन्यात व्हिजिट करणार आहोत. तर या राज्याचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
इथे मागे हा कोणीतरी एक बॅलन्स रॉक करून ठेवलाय, खूप सुंदर दिसतंय. आपण पण ट्राय करूया एक. सिनिक ट्रिप केव्हा संपली कळलंच नाही, पण सोबत भरभरून आठवणी ठेवून गेली. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन दिवशी नवीन ठिकाणी. तोपर्यंत फिरत रहा आणि शिकत रहा. बाय.